मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. आमदार विक्रम सावंत यांनी मल्हाळ येथील गावातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरची केली स्ट्रिंग ऑपरेशन. जत तालुक्यातील विविध गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत गावातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचं निदर्शनास आले. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी कमी प्रमाणात मिळत असल्याचे अनेक तक्रारी होत्या. त्या तक्रारीनुसार आज आमदार विक्रम सावंत यांनी प्रत्यक्षात गावोगावी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जत तालुक्यातील एकूण 98 टँकर सुरू आहेत. तसेच जत तालुक्यात दुष्काळाची भीषणता भयानक असल्याचं दिसून आलंय. गावागावात नागरिकांनी जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच टँकरची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केली. यास अनुसरून आमदार विक्रम सावंत यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच वेळ ट्रॅकर खेपा पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिला. तसेच ज्या गावातील चारा टंचाई आहे त्या गावात कृषी विभागाने चारा उपलब्ध करून देण्यासंदर्भात उपाययोजनांवर भर द्यावा असा आदेश दिला. याबरोबरच जत तालुक्यातील 50 अधिकाधिक गावात वीज पुरवठा खंडित झालाय. या संदर्भात तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार विक्रम सावंत यांनी सांगितले. मी मारुती तुकाराम पवार रामपूर ग्रुप मल्हाळ या लोकमत सरपंच असून या आमच्या या ठिकाणी मल्हाळला गेले जवळजवळ ते 1-3 महिने झालं टँकर चालू आहे. परंतु इथं या वीज जे पाणी पुरवठा केला जातो ते 2011 612 आहे. त्यामुळे 12,000 लिटर पाणी दिलं जातं. परंतु आता जवळजवळ लोकसंख्या 1,000 आसपास आहे. त्यामुळे पाणी रोजच्या रोज पुरवठा होत नाही. पाण्याची कमतरता भासते. जवळजवळ नाही म्हटलं तरी 1 ते 2 दिवसाआड आम्हाला पाणीचं म्हणजे टँकर पोहोच होतो आहे. त्यामुळे ते आता चालू ह्याच्याप्रमाणे पाणी दिलं पाहिजे. आणि जवळ या ठिकाणी लहान मोठ्या जनावर जवळजवळ 1,300 आहेत. त्या जनावरांच्यासाठी पाण्याची आम्ही मागणी केलेली आहे. अजून त्या टँकर मंजूर झालेला नाही. जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावं लागणार आहे. तसेच चारा छावण्या किंवा लोकांना चारा छावण्या किंवा चारा डेपो त्याची व्यवस्था लवकरात लवकर शासनाने करावे. आणि आम्ही ज्या ज्यावेळी टँकरची मागणी केल्या त्या पद्धतीने आमदार साहेबांच्या माध्यमातून विक्रमदादांच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी मागणी केली त्याच्यावेळी त्यांनी स्वतःहून पाठपुरावा करून आम्हाला टँकरची व्यवस्था करण्यात आले. त्यामुळे लोकांची थोडीशी होणारी गैरसोय या आमदार साहेबांच्या माध्यमातून बऱ्यापैकी स्वतः तरी लक्ष घालत असल्यामुळे आम्हालाही त्याचा जास्त लोकांचा त्रास होत नाही. ज्यावेळी अडचणी असतात त्या असतात ते त्यांच्याकडे आमदार साहेबांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी स्वतः तहसीलदार असो BDO असो त्यांच्याशी संपर्क साधून त्या गावात त्या सरपंचांना त्यांना म्हणजे पाण्याची व्यवस्था होण्यासाठी लोकांची व्यवस्था होण्यासाठी रात्रंदिवस जत विधानसभेचे आमदार विक्रमदादा हे स्वतःहून येत आहेत. आज आमच्या या मल्हाळ गावी सुद्धा त्यांनी स्वतः इथं त्यांनी भेट दिल्या. लोकांना त्यांनी विचारले पाण्याचे म्हणजे व्यवस्था कसं आहे, पाणी कशा पद्धतीनं पोहोचवत आहे किंवा कशा पद्धतीनं चांगलं म्हणजे मिळतंय किंवा नाही अशा याने विक्रमदादांनी स्वतः येऊन इथे हे केले आहेत. परंतु शासनाने या लवकरात लवकर हे करून जनावरांच्या पाण्याची व्यवस्था जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी असे मी विनंती करतो. चाराची पण आपदा आहे, पाण्याची पण आपदा आहे, आम्हाला चाऱ्याची पण आपदा आहे. परत पाण्यासाठी आम्हाला कामधंदा सोडून इथं थांबावं लागतं. टँकर दिवसात नाही, टँकर दिवसात न तरी पण येते पण पाणी पुरत होत नाही. त्यामुळे या गावात चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. पाणी येतंय पण पाणी पुरवठा होत नाही. परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीवर जवळ 98 टँकर या निमित्तानं चालू आहेत. पण ते टँकर चालू असताना काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होतो आहे. त्यामुळं रोगराई किंवा मुतखड्याचे आजार या ठिकाणी वाढायला लागले. या निमित्तानं प्रशासनाला मी वारंवार पाठपुरावा केलेला आणि तशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत की बाबा या पाणीपुरवठा होत असताना चांगल्या पद्धतीचा पाणीपुरवठा हा झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळातसुद्धा पाऊस हा जत तालुक्यात कमी प्रमाणात पडतो आणि त्यानुसार या तालुक्यातल्या जनावरांच्या संख्येनुसार या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव
आज बऱ्याच गावांचे अजून प्रांत कार्यालयीन तहसील कार्यालयीन त्याचबरोबर बी डी ओ कार्यालय पंचायत समिती इथं दाखल आहे, पण या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला मान्यता देणं दीर्घायी होत आहे. मी प्रशासनाला या निमित्तानं एवढंच म्हणेन की लवकरात लवकर ते टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत, आणि त्याचबरोबर या दुष्काळी तालुक्यातल्या या जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता थोडंफार म्हैशाचं जे काही पाणी पश्चिमेला आणि दक्षिणेला आणि उत्तरेला आलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जत तालुक्याचा हा मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला भाग हा पूर्व भागाला आहे, आणि पूर्व भागाला या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात पोचतंय आणि चारासुद्धा ह्याने जनावरांना मोठ्या प्रमाणावर कमी पडतोय. तो प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळावा, त्याचबरोबर त्या पद्धतीनं येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा या निमित्तानं या तालुक्याला या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक करायचं. जर अशा तक्रारी बऱ्याचशा गावातनं माझ्याकडेही आलेल्या आहेत, आणि त्याचा पाठपुरावा संबंधित बी डी ओ आणि पाणीपुरवठा अधिकारी या निमित्तानं मी केलेलं आहे, पण ते करत असतानासुद्धा अजूनसुद्धा लोकांच्यापर्यंत योग्य ते क्वालिटीचं पाणी या ठिकाणी मिळत नाही आहे. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं ज्या जनावरांच्या पाण्याचा योजना व्हायला पाहिजे तरतूद ती काय होताना दिसत नाही, आणि या निमित्तानं प्रशासनाला सांगितलेलं आदेश दिलेले आहेत की बाबा जनावरांचे पिण्याच्या पाण्याचा या ठिकाणी चाऱ्याचा व्यवस्था करण्यासाठी तसे प्रस्ताव तयार करा आणि संबंधित वरिष्ठांकडे ते पाठवा. जत तालुक्यात भरपूर चारा आहे असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेला आहे, याविषयी काय सांगतो? या संदर्भात थोडाफार पश्चिमेला आणि उत्तरेकडं थोडाफार हिरवा चारा उपलब्ध आहे, पण पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढलेला चारासुद्धा आता ह्या ठिकाणी मिळालेलं नाही. आणि चार दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात बऱ्यापैकी जो वाढलेला चारा होता तोसुद्धा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचंही नुकसान झालेलं आहे, आणि ओला चारा तर अजिबातच नाही आहे. त्यामुळं रब्बीचे जी काही पेरणी व्हायला पाहिजे होती तीसुद्धा या निमित्तानं झालेली नाही आहे, त्यामुळं चाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. तो या निमित्तानं मी परवाच कलेक्टर साहेबांशी सुद्धा फोनवर बोललेलो आहे, त्या पद्धतीनं ते नियोजन करतायत, माहिती घेत आहेत, आणि लवकरात लवकर जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मिटेल.